इयत्ता पाचवी पाठ पंचवीसावा मालतीची चतुराई विद्यार्थ्यानो ह्या चित्रामध्ये तुम्हाला एक स्त्री दिसते तिचं नाव आहे मालती आणि चतुराई म्हणजे हुशारी तर या पाठामध्ये मालतीची जी हुशारी आहे त्याचे वर्णन केलेले आहे आपण पाठ वाचूया आणि त्याचे स्पष्टीकरण पाहूया मलण्णा शेतावरून घरी आला त्याने दोन्ही बैलांना गोठ्यात बांधले त्यांना चारा दिला पाणी दिले हातपाय धुवून तो घरात गेला त्याची पत्नी मालती हिने भाजीबाकरी केली होती दोघांनी जेवण केले मलणना शेतातील कामाने खूप दमला होता अंथरुणावर पडताच त्याला झोप लागली सकाळी तो लवकर उठला बाहेर आला पाहतो तर काय गोठ्यात एकच बैल दुसरा बैल गायब मलण्णा हा एक शेतकरी होता ह्या चित्रामध्ये तुम्हाला मलण्णा आणि त्याची पत्नी मालती दिसत आहे त्याचप्रमाणे बाजूला एक गोठा आहे आणि त्या गोठ्यामध्ये तुम्हाला एक बैल दिसतोय तर बघा मलण्णा हा शेतकरी असल्यामुळे शेतातील कामासाठी त्याला शेतामध्ये जावे लागत असे त्याने दोन्ही बैलांना बघा शेतामध्ये नेलेलं होतं आणि शेतीचं काम झाल्यानंतर मलण्णा बैलांना घेऊन घरी आला त्यांनी दोन्ही बैलांना गोठ्यामध्ये बांधले आणि त्यांना चारा पाणी दिले त्यांनी हातपाय धुतले आणि तो घरामध्ये गेला त्याची पत्नी मलण्णाची पत्नी मालती हिने भाजी भाकरी केली होती दोघांनीसुद्धा जेवण केलं मलण्णा ह्या शेतातील कामामुळे खूप दमलेला होता दमणे म्हणजेच थकणे अंथरुणावर पडताच मलण्णाला झोप लागली सकाळी तो लवकर उठला आणि बाहेर आला बाहेर आल्यानंतर त्यांनी गोठ्याकडे त्याचं लक्ष गेलं कोणाचं मलण्णाचं आणि पाहतो तर काय त्या गोठ्यामध्ये फक्त एकच बैल होता दुसरा बैल गायब झालेला पुढे बघा अगं गोठ्यात एकच बैल आहे आपला दुसरा बैल गेला कुठे आणि मलण्णा त्याच्या पत्नीला त्याच्या बायकोला काय सांगतो की आपल्या गोठ्यामध्ये एकच बैल आहे दुसरा बैल गेला कुठे मलण्णाने घाबरून मालतीला विचारले मलण्णा खूप घाबरलेला होता की दुसरा बैल गेला कुठे गायब कसा झाला आणि भीतीने तो मालतीला त्याच्या पत्नीला विचारतो मालती झटकन विचार बाहेर आली बघा मलण्णाची पत्नी मालती ही घरातून लगेच बाहेर आली तिलाही या गोष्टीचे नवल वाटले आणि मालतीला देखील ह्या गोष्टीचे खूप नवल वाटले कोणती गोष्ट की गोठ्यामध्ये एकच बैल आहे दुसरा बैल दिसत नव्हता गायब होता आणि ह्या गोष्टीचे तिला नवल वाटले म्हणजेच आश्चर्य वाटले <coughs> मलण्णाने आणि मालतीने गावात बैलाचा शोध सुरू केला बघा मलण्णा आणि त्याची पत्नी मालती ह्या दोघांनी देखील ह्या बैलाचा शोध पूर्ण गावभर घेतला पण बैल काही सापडेना परंतु त्यांना बैल मिळाला नाही दोघेही खूप थकले बघा हे दोघे देखील पूर्ण गावभर फिरून त्या बैलाचा शोध घेऊन खूप दमले खूप थकले घरी आले आता काय करावे आणि दोघांना देखील प्रश्न पडला की आता एकच बैल गोठ्यामध्ये राहिलेला आहे आता काय करावे बैल गेला कोठे गेला असेल आणि त्यांना दोघांनाही प्रश्न पडला की गोठ्यामध्ये एकच बैल आहे दुसरा बैल कुठे गेला असेल एकच बैल शेती कशी करायची आणि त्यांना प्रश्न पडला की आता एकच बैल गोठ्यामध्ये राहिला शेती आपण कशी करणार बघा शेतीची नांगरणी असते आणि शेतामध्ये जे काही आपण पिकवतो धान्य ते वाहून आणण्यासाठी ते मार्केटमध्ये बाजारात नेण्यासाठी आपल्याला ह्या बैलाची गरज असते बैलगाडीसाठी ह्या बैलाची जरूरत असते तसेच शेतामध्ये शेत सुद्धा आपल्याला ह्या बैलाची गरज असते मग आता एका बैलावरती शेती कशी करणार मलण्णा डोक्याला हात लावून बसला त्या चित्रामध्ये बघा वरील चित्रामध्ये तुम्हाला दिसत असेल तो जो माणूस आहे मलण्णा तो त्याच्या डोक्याला हात लावून बसलेला आहे तीन चार दिवस गेले मलण्णा सु मालतीला म्हणाला आपण तालुक्याला जाऊ तिथे गुरांचा बाजार भरतो तिथून एक बैल खरेदी करू मालती म्हणाली खरं आहे तुमचं एका बैलावर नांगरणी कशी करायची बघा तीन चार दिवस गेले बैल काही सापडे ना मलण्णानंतर मालतीला काय म्हणाला बघा की आपण तालुक्याला जाऊ आणि तिथे गुरांचा मोठा असा बाजार भरतो तिथून आपण एक बैल खरेदी करूया मालती कोणाला म्हणाली नंतर बघा मालती पुन्हा मलण्णाला म्हणाली की खरं आहे तुमचं हां खरंच आपण जाऊया आणि बैलाची खरेदी करूया कारण का एका बैलावरती आपल्याला शेताची नांगरणी आपल्याला करता येणार नाही एका बैलावर नांगरणी कशी करायची म्हणून आपल्याला दुसरा बैल खरेदी करणं गरजेचं आहे दोघे तालुक्याला आले बघा मलण्णा आणि मालती हे दोघे देखील तालुक्याला आले गुरांचा मोठा बाजार भरला होता आणि ह्या तालुक्याला गुरांचा बाजार भरलेला होता बाजारात जनावरांची खरेदी आणि विक्री सुरू होते बघा बाजारात ह्या तालुक्याच्या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जनावरांची खरेदी विक्री चालू होती आपल्या बैलाच्या जोडीला जोड असा बैल शोधत ते दोघे बाजारात फिरू लागले बघा पूर्ण बाजारामध्ये मलण्णा आणि मालती फिरत होते कशासाठी की त्यांच्याकडे जो बैल एक राहिलेला होता त्या बैलाच्या जोडीला जोड असा बैल त्यांना हवा होता म्हणून ते पूर्ण त्या बाजारामध्ये बघत फिरत होते तेवढ्यात मालतीला त्यांचा हरवलेला बैल दिसला आणि त्या बाजारा बाजारामध्ये गुरांच्या बाजारामध्ये फिरत असताना मालतीला त्यांचा हरवलेला बैल दिसला ते दोघे झटकन बैलाजवळ पोहोचले आणि मालती आणि मलण्णा हे दोघे देखील पटकन झटकन त्या बैलाच्या जवळ गेले पोहोचले हा तर आमचा बैल असे म्हणत मालतीने बैलाला अंजारले गोंजारले अंजारले गोंजारले म्हणजे काय प्रेमाने थोपटले तर ही मालती आणि मलण्णा त्या बैलाजवळ गेल्यानंतर मालतीने त्या बैलाच्या अंगावरून असा हात फिरवला आणि ती काय म्हणाली की हा तर आमचा बैल आहे या माणसाने आमचा बैल चोरला आणि ती पटकन म्हणाली की या माणसाने ज्या माणसाने तो बैल विकायला आणलेला होता चोरी केलेला बैल तर मालती काय म्हणाली की हा तर आमचा बैल आहे या माणसाने आमचा बैल चोरलेला आहे असे म्हणत तिने आरडाओरडा करायला सुरुवात केली आणि तिने जोरात ओरडायला आरडाओरडा करायला सुरुवात केली बैल चोरणारा माणूस मनातून घाबरला पण तसे न दाखवता तो मालतीशी भांडू लागला बघा ज्या माणसाने बैल चोरलेला होता हा माणूस ॲक्च्युली मनातून खूप घाबरलेला होता परंतु तसे तो दाखवत नव्हता न दाखवता तो मालतीशी भांडू लागला का भांडू लागला कारण मालती जोरजोरात ओरडत होती की हा बैल ह्या माणसाने आमचा चोरलेला आहे हा बैल ह्याचा नाही आहे तेव्हा हा माणूस मनातून घाबरला आणि त्याच्या मनात जी भीती होती ती न दाखवता तो मालतीशी भांडण करू लागला तुमचा बैल मी कशाला घेऊ आणि तो चोर काय म्हणाला बैल चोरणारा माणूस की तुमचा बैल मी कशाला घेणार हा माझाच बैल आहे आणि तो माणूस पुढे काय म्हणाला की हा बैल माझाच आहे मीच याला लहानाचा मोठा केला आहे आणि पुढे तो म्हणतो की मी ह्या बैलाला लहानाचं मोठं केलेलं आहे असा तो कांगावा करू लागला कांगावा करणे म्हणजे खरे बोलण्याचा आव आणणे कांगावा करणे म्हणजे काय खरे बोलण्याचा आव आणणे हा माणूस अशा पद्धतीने बोलत होता की जणू काही हा बैल त्याचाच आहे परंतु हा बैल त्याचा होता का नाही ह्यांनी तो त्यांचा बैल चोरलेला होता बैलाभोवती लोकांची गर्दी जमली बैलाभोवती लोकांची गर्दी का जमली कारण मालतीने आरडाओरडा जेव्हा केला की हा है। चोर आहे ह्याने आमचा बैल चोरलेला आहे तेव्हा त्या बाजारामध्ये असलेले बरेचसे लोक त्या बैलाच्या भोवती जमले मालतीच्या लक्षात आले हा चोर आपला बैल सहजासहजी देणार नाही आणि बघा ही मालती जी होती ती खूप चतुर होती खूप हुशार होती म्हणून तिने काय केलं बघा तिच्या लक्षात आले की हा जो माणूस आहे हा असा कांगावा करतो की जणू काही त्याचाच बैल आहे आणि हा सहजासहजी आपला बैल काही देणार नाही म्हणून बघा काहीतरी युक्ती केली पाहिजे तिने झटकन बैलाच्या डोळ्यावर हात धरला आणि तिने काहीतरी युक्ती केली पाहिजे म्हणून तिने काय युक्ती केली तर पटकन तिने त्या बैलाच्या डोळ्यावर हात धरला सांग बरं याचा कोणता डोळा अधू आहे अधू म्हणजे काय डोळ्याला न दिसणे आंधळा तर मालतीने ह्या चोराला काय विचारलं बघा की या बैलाचा कोणता डोळा अधू आहे मला सांग डावा की उजवा मालतीने चोराला विचारले चोर गोंधळला आणि म्हणाला माझ्या बैलाचा डावा डोळा अधू आहे बघा हा जो चोर होता हा त्याचा बैल नव्हता ना आणि म्हणून तो काय म्हणाला तो खूप मनातून गोंधळला घाबरला आणि पटकन त्यांनी काय सांगितलं की ह्या बैलाचा डावा डोळा अधू आहे पुढे मालतीने काय सांगितलं बघा नक्की ना बैलाचा डावा डोळा अधू असेल तर हा बैल तुझा नाही तर तो माझा आहे मालती म्हणाली मालती काय म्हणाली की जर बैलाचा डावा डोळा आंधळा असेल तर हा बैल तुझा नाही मग तो माझा आहे मग चोराने पुन्हा त्याचा विचार कसा चेंज केला बघा चोराने थोडा विचार केला त्याच्या मनात गोंधळ निर्माण झाला या स्त्रीच्या बोलण्यावरून बैलाचा डावा डोळा अधून असावा नाही नाही माझा बैल उजव्या डोळ्यानं अधू आहे चोर पटकन म्हणाला त्याने असे म्हणताच मालतीने बैलाच्या डोळ्यावरचा हात बाजूला केला बघा हा जो चोर होता त्यांनी काय सांगितलं की माझ्या बैलाचा डावा डोळा अधूर नाही तर त्याचा उजवा डोळा अधू आहे आणि चोर पटकन म्हणताच मालतीने त्या बैलाच्या डोळ्यावरचा हात बाजूला केला आणि पुढे काय झालं बघा अरे चोरा या बैलाचे दोन्ही डोळे चांगले आहेत असे मालतीने म्हटल्याबरोबर चोराची भंभेरी उडाली बघा विद्यार्थ्यानो मुला मुलानो ह्या मालतीने कशी युक्ती केली की त्या बैलाच्या डोळ्यावरती हात पकडला कारण तिला माहिती होतं की हा चोर जो आहे तो सहजासहजी आपला बैल काही देणार नाही म्हणून तिने युक्तीने त्या बैलाच्या डोळ्यावर हात पकडला आणि तिने पहिल्यांदा काय सांगितलं की ह्या बैलाचा कोणता डोळा अधू आहे तर चोराने काय सांगितलं की डावा डोळा अधू आहे मग नंतर तिने काय सांगितलं की जर ह्या बैलाचा डावा डोळा अधू असेल तर हा बैल तुझा नाही माझा आहे आणि ह्या विचाराने चोराने आपला पुन्हा म्हणजे बोलणं चेंज केलं की नाही त्याला कळलं की ही स्त्री ज्या पद्धतीने बोलते तर त्याचा बैलाचा डावा डोळा अधून असेल उजवा असेल म्हणून पटकन चोर काय बोलला की बैलाचा उजवा डोळा अधू आहे परंतु बैलाचे दोन्ही डोळे चांगले होते हे त्या चोराला माहिती नव्हतं आणि म्हणून त्या चोराची भंबेरी उडाली जेव्हा मालतीने चोरा बैलाच्या डोळ्यावरचा हात काढला तेव्हा त्या बैलाचा कोणताच डोळा अधू नव्हता आणि ते बघत्याबरोबर त्या चोराची काय उडाली भंबेरी उडाली भंबेरी उडणे म्हणजे काय खूप अतिशय गोंधळून जाणे त्याला काहीच समजेन असे झाले लोकांसमोर चोराची लबाडी उघडकीस आली आणि सगळ्या लोकांसमोर त्या बाजारामध्ये ज्या त्या बैलाच्या बाजूला जी जमलेली लोकं होती आणि त्या मार्केटमध्ये जी होती लोक त्या सगळ्या लोकांसमोर ह्या चोराची जी लबाडी होती ती उघडकीस आली सगळ्यांनी मालतीच्या चतुराईचे कौतुक केले बघा त्या जमलेल्या लोकांनी ह्या मालतीच्या चतुराईचे कौतुक केले बघा ही बाई काही शिकलेली होती का नाही शेतात काम करणारी बाई परंतु बघा तिने कशी युक्ती लढवली आणि तो चोर कसा पकडला गेला बघा आणि म्हणून ह्या सगळ्या लोकांनी ह्या मालतीच्या चतुराईचे हुशारीचे काय केले कौतुक केले आणि चोराला पोलिसाच्या ताब्यात दिले मालती आणि मलणना आपल्या बैलाला घेऊन आनंदाने घरी आले मालती आणि तिचा नवरा कोण मलण्णा हे दोघं देखील आपल्या बैलाला घेऊन घरी आले आणि ते खूप त्यांना खूप आनंद झाला की त्यांचा बैल तो मिळालेला होता पाठ तुम्हाला समजलेला असेलच आता या पाठाखालील का काही शब्दार्थ आहेत ते आपण वाचूया थकून जाणे खूप दमणे डोक्याला हात लावणे विचारात पडणे अंजारणे गोंजारणे प्रेमाने थोपटणे कांगावा करणे खरे बोलण्याचा आव आणणे सहजासहजी त्रास न होता भंभेरी उडणे खूप गोंधळून जाणे लबाडी खोटेपणा विद्यार्थ्यांनो या पाठामध्ये आपल्याला काय शिकायला मिळते की नेहमी बघा खरं बोलणे इमानदारीने राहणे हे अगदी गरजेचं आहे